मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. 12 दिवस उलटले तरी अजून विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उद्धव ठाकरेंना पाठवण्याच्या प्रस्तावावरती सही का झाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये, इतरही काही अड्डे आहेत आणि तिथे त्यांनी पत्ते पिसत बसावेत असं त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षांचा जळफळाट सध्या सुरू आहे आणि त्यात ते जळून खाक होतील असंही राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना खासदार संजय राऊत आपल्यासोबत आहेत. सर, काल तुम्ही एक ट्विट केलं होतं ज्या माध्यमातून राजभवन एक राजकारणाचा अड्डा बनू पाहते काय वाटतंय असं तुम्हाला? नक्कीच मी एक या प्रकारचं ट्विट केलं होतं. सध्या संपूर्ण देश एका मोठ्या लढाईमध्ये गुंतलेला आहे, कोरोनाविरुद्ध लढाई, अदृश्य शत्रूविरुद्ध लढाई. जसं आपलं मुख्यमंत्री सांगतात, शत्रू दिसत नाहीये पण आपण लढतो आहोत. ही लढाई खूप मोठी आहे, गंभीर आणि भयानक आहे. पण अशा वेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांचे पाय खेचण्याचं काम कशा करता करताय? त्यांना अडवायचं काम कशा करता करताय? या करोनाच्या संकटामुळे जी एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याला इमर्जन्सी सिच्युएशन म्हणतो, ती झाली आहे. त्याच्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होऊ शकली नाही, ती पुढे ढकलली. जर ती झाली असती तर माननीय उद्धव ठाकरे हे सभागृहाचे सदस्य असते, विधान परिषदेचे असते किंवा अन्य कुठे असते. ती होत नाही म्हणून एक रेअर इन रेअर केस, अनन्य साधारण परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिफारस केली आहे राज्यपाल नियुक्त सदस्य होण्यासाठी, जेणेकरून साधारण जून महिन्यापर्यंत त्यांना ती मुदत मिळाल्यानंतर निवडणुका होतील. आता मला असं कळलं आपल्या माध्यमातून की 12 दिवस झाले तरी त्या फाईलवर आमचे माननीय राज्यपाल हे सही करत नाहीत. असं काय त्या फाईलमध्ये? ती का भ्रष्टाचाराची फाईल आहे? ती कुठल्या भानगडीची फाईल आहे? हा महाराष्ट्र लुटण्यासंदर्भात फाईल आहे काय? अशा त्या फाईलमध्ये काय? मी असं बोलणं योग्य नाही, राजभवनाचा अधिकार आहे. भाजप राज्यपालांच्या मागं राहून राज्यपालांना कुठेतरी गाईड करते वाटतं, राजकारण खेळतंय भाजप यामागे, कारण केंद्रातूनच राज्यपाल आलेले आहेत. तुम्हाला मी सांगू का, कोणी किती राज्य राजकारण करू द्या, दिल्लीतून करू द्या किंवा महाराष्ट्राच्या राजभवनातून करू द्या किंवा अजून कुठे काय अड्डे असतील कोणाचे राजकारणाचे या सरकारविरुद्ध किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात, तर त्याने खुशाल त्या अड्ड्यावरती आपले पत्ते पिसत बसावेत, कोणते डाव लावावेत पत्त्यांचे, त्यांचे सगळे डाव कोसळून पडतील. 27 मे नंतर सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच असतील हे तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो. कोणाची हिंमत असेल या डावपेचातून घाणेरड्या काही घडवायची ते त्यांना माझं आव्हान आहे. 28 तारखेनंतर देखील मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हेच राहतील आणि त्यांनी राजभवन आणि राज्यपाल यांना एक आदेश सल्ला देखील दिलेला आहे की त्यांनी येथून बदनाम होऊन परतू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.